वेरी गुड मॉर्निंग टू ऑल, वेरी गुड आफ्टरनून, वेरी गुड इवनिंग एंड वेरी गुड नाइट. इन दिस लेक्चर वी विल डिस्कस इक्विपोटेंशियल सरफेस. म्हणजे काय इक्विपोटेंशियल सरफेस? म्हणजे काय? तर या अगोदरचं लेक्चर ज्यांना समजलं असेल ते जे डिस्कशन केलं आहे ते याच कारणामुळे, कारण इक्विपोटेंशियल सरफेस पहा, इक्वी म्हणजे काय? सेम, कॉन्स्टंट, बरोबर. इथे पहा पोटेन्शियल, पोटेन्शियल म्हणजे काय? इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इथे पहा सरफेस म्हणजे, सरफेस सर्वांना माहीत आहे, सांगण्याची गरज नसावी. तर इक्वी पोटेन्शियल सरफेस या नावामध्येच सर्व काही तुम्हाला भेटेल. सेम म्हणजेच कॉन्स्टंट, काय पोटेन्शियल, कुठे? सरफेसवर. म्हणजे एक असा सरफेस, अलग लक्षात, कॉन्स्टंट इलेक्ट्रिक पोटेन्शियल कुठे? ऑन सरफेस. एक असा सरफेस असेल ज्या सरफेसवर हे इलेक्ट्रिक पोटेन्शियल सेम असेल. म्हणजे समजा पाठीमागे पहा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल, याच्यामध्ये आपण पाहिलं इथे प्लस क्यू, इथे मायनस क्यू. इथे पहा इथे पोटेन्शियल झिरो होतं, इथे पोटेन्शियल झिरो होतं, इथे पोटेन्शियल झिरो होतं, इथे पोटेन्शियल झिरो होतं. तर इथे पोटेन्शियल कसं आहे? सेम आहे. तर असाच एक सरफेस आपल्याकडे अवेलेबल असेल, त्या सरफेसवर इलेक्ट्रिक पोटेन्शियल सेम असेल, म्हणजेच कॉन्स्टंट असेल, चेंज होणार नाही. तुम्ही त्या सरफेसवर कुठून कुठेही जा, समजा हा सरफेस असेल, या सरफेसवर तुम्ही इथे असाल तरी 20 व्होल्ट असेल, तर इथे गेल्यानंतर पण तुम्हाला 20 व्होल्ट दिसेल, इथे गेल्यानंतर पण 20 व्होल्ट दिसेल, इथे गेल्यानंतर पण 20 व्होल्ट दिसेल. म्हणजे हा जो सरफेस आहे या सरफेसवर प्रत्येक पॉइंटला पोटेन्शियल कसा आहे? 20 20 20 20, म्हणजेच सेम, म्हणजेच कॉन्स्टंट. म्हणजे असा सरफेस ज्या सरफेसवर इलेक्ट्रिक पोटेन्शियल कसा असेल? सेम, कॉन्स्टंट, त्या सरफेसला आपण म्हणतो इक्वी पोटेन्शियल सरफेस. कोणता सरफेस? इक्वी पोटेन्शियल सरफेस, या नावामध्येच आहे. इक्वी, इक्वल किंवा सेम किंवा कॉन्स्टंट इलेक्ट्रिक पोटेन्शियल कुठे? सरफेसवर. म्हणजे असा सरफेस ज्या सरफेसवर इलेक्ट्रिक पोटेन्शियल सेम असेल, कॉन्स्टंट असेल, त्या सरफेसला आपण म्हणतो इक्वी पोटेन्शियल सरफेस. नाउ वी कॅन डिफाइन इक्वी पोटेन्शियल सरफेस अँड इक्वी पोटेन्शियल सरफेस इज दॅट सरफेस ॲट एव्हरी पॉइंट of which the electric potential is same. याला आपण म्हणतो इक्विपोटेन्शियल सरफेस. छोटीशी कन्सेप्ट आहे, बड़ी मजेदार कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी. अशा कन्सेप्ट आल्यानंतर, लवकर लवकर समजल्यानंतर अभ्यास करण्यास इंटरेस्ट येतो. तर समजला असेल तुम्हाला व्हॉट इज इक्विपोटेन्शियल सरफेस. तर पहा, वी नो दॅट काय माहीत आहे आपल्याला? पोटेन्शियल,
इलेक्ट्रिक पोटेंशियल, इलेक्ट्रिक पोटेंशियल ड्यू टू अ पॉइंट पॉइंट चार्ज, कसला चार्ज, पॉइंट चार्ज, याला आपण काय म्हणतो, टायगर, इलेक्ट्रिक पोटेंशियल ड्यू टू टायगर. प्लस क्यू, तर ड्यू टू पॉइंट चार्ज म्हणजे इथे हा चार्ज असेल प्लस क्यू, या चार्ज मुळे ऍट डिस्टन्स आर एवढ्या डिस्टन्सवर इलेक्ट्रिक पोटेन्शियल, या पॉइंटला आपण काय म्हणतो ए, तर व्ही ए इज इक्वल टू बोला 1/4πε0, कुणामुळे, याच्यामुळे, तर याला इथे लिहा पॉझिटिव्ह डिवायडेड बाय डिस्टन्स बिटवीन दिस टू पॉइंट दॅट इज आर. अशा प्रकारे आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड करत असतो, कुणामुळे, एका पॉइंटमुळे, एका पॉइंट चार्जमुळे. तर लक्ष द्या, नाऊ हा चार्ज इथे आहे क्यू, मी आता याला क्यू असंच म्हणतो, प्लस लिहिण्याऐवजी क्यू लिहितो. तर इथे एक सरफेस मी कन्सिडर करतो, या सरफेसला म्हणजे हा सरफेस इक्वी पोटेन्शियल सरफेस आहे की नाही हे आपण चेक करूया, जेणेकरून तुम्हाला इक्वी पोटेन्शियल सरफेस ची कन्सेप्ट कधीही कधीही विचारली तर तुम्ही सांगू शकाल आणि कधीही विसरणार नाही. हा चार्ज इथे आहे, तर हे डिस्टन्स आर वन आहे, हा पॉइंट ए आहे, तर बोला व्ही ए इज इक्वल टू 1/4πε0, कुणामुळे, या चार्जमुळे, लिहिला किती डिस्टन्सवर हा चार्ज आहे, आर वनवर, आर वन पण लिहिला, तर आपल्याला भेटलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉइंट ए. नाऊ कन्सिडर वन मोर पॉइंट हियर, याला म्हणा बी, डिस्टन्स कन्सिडर करा आर टू, बरोबर. तर इथे पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती असेल, व्ही बी, एवढं तर तुम्ही सांगू शकता नक्कीच, कारण इलेक्ट्रिक पोटेन्शियल व्ही कुठे, ॲट पॉइंट बी म्हणजेच व्ही बी, ड्यू टू कुणामुळे, या पॉइंट चार्जमुळे. हा चार्ज कुठे आहे, इथे, तर लिहा 1/4πε0, कुणामुळे, याच्यामुळे, डिवायडेड बाय डिस्टन्स आर टू. नाऊ वन मोर पॉइंट हियर, पॉइंट सी, तर हे डिस्टन्स आर थ्री, बरोबर. तर इथे असणारं पोटेन्शियल व्ही सी इज इक्वल टू 1/4πε0 कॉन्स्टंट, कमीत कमी हा तर सर्वांना पाठ झाला पाहिजे. व्ही सी इज इक्वल टू 1/4πε0, त्यानंतर कुणामुळे, या चार्जमुळे, हा चार्ज कुठे आहे, इथे आहे, लिहिला डिवायडेड बाय डिस्टन्स बिटवीन दिस टू पॉइंट, किती आहे, आर थ्री. अशा प्रकारे आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड करत असतो ड्यू टू सिंगल पॉइंट चार्ज. आता कितीही पॉइंट घेत बसलो आपण तरी ते पॉइंट संपणार नाहीयेत, तर आपण काही सॅम्पल पॉइंट्स कन्सिडर केले आहेत, ॲट पॉइंट ए, ॲट पॉइंट बी अँड ॲट पॉइंट सी. तर प्रत्येक पॉइंटला आपल्याला पोटेन्शियल भेटला आहे. तर बाय दिस डेफिनेशन और बाय दिस कन्सेप्ट दॅट इज इक्वी पोटेन्शियल सरफेस, म्हणजे काय, जर हा सरफेस इक्वी पोटेन्शियल सरफेस असेल तर, जर हा सरफेस इक्वी पोटेन्शियल सरफेस असेल तर मी असं लिहू शकतो का, व्ही ए इज इक्वल टू व्ही बी इज इक्वल टू व्ही सी, का नाही सर, कारण डेफिनेशन काय आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज सेम ऑन दिस सरफेस, असं असेल
तर या सरफेसला आपण म्हणतो इक्विपोटेंशियल सरफेस। म्हणून मी हा सरफेस उलट जाऊया आपण आता, उलट हा सरफेस आपण कन्सिडर करूया, कसा इक्विपोटेंशियल सरफेस, इक्विपोटेंशियल सरफेस बरोबर हा सरफेस आहे की नाही इक्विपोटेंशियल हे आपल्याला माहित नाही। आपण असं अजून केलं की हा सरफेस इक्विपोटेंशियल सरफेस आहे। जर हा सरफेस इक्विपोटेंशियल सरफेस असेल तर मी असं लिहू शकतो का व्ही ए इज इक्वल टू व्ही बी इज इक्वल टू व्ही सी, का? कारण पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज सेम ॲट ऑल पॉइंट्स ऑन दिस सरफेस, म्हणूनच या सरफेसला आपण म्हणतो इक्विपोटेन्शियल सरफेस। ओके, तर व्ही ए इज इक्वल टू किती आहे सांगा इथून, व्ही ए इज इक्वल टू इथे लिहितो व्ही ए इज इक्वल टू व्ही बी इज इक्वल टू व्ही सी। तर व्ही ए किती आहे, 1/4πε0 क्यू सिंपल क्यू डिवाइडेड बाय आर वन इज इक्वल टू व्ही बी, व्ही बी किती आहे 1/4πε0 क्यू अपाऊन आर टू इज इक्वल टू 1/4πε0 चार्ज डिवाइडेड बाय आर थ्री। तर या दोघांना कन्सिडर करा, 1/4πε0 क्यू अपाऊन आर वन इज इक्वल टू 1/4πε0 क्यू अपाऊन आर टू 4πε0 चार्ज 1/r1 इज इक्वल टू 1/r2 म्हणजेच आर वन इज इक्वल टू आर टू। त्याचप्रमाणे जर आपण हे दोन पोटेन्शियल्स दॅट इज व्ही बी इज इक्वल टू व्ही सी कन्सिडर केलं तर आपल्याला काय भेटेल, आर टू इज इक्वल टू आर थ्री, आर वन इज इक्वल टू आर टू, आर टू इज इक्वल टू आर थ्री। तर मी असं लिहू शकतो का, देअर फॉर आर वन इज इक्वल टू आर टू इज इक्वल टू आर थ्री। तर पहा आता जर बाय दिस लॉजिक आपण उलट सुलट चर्चा केली, हा सरफेस बाय ऑब्झर्वेशन इक्विपोटेन्शियल सरफेस नाही आहे, तरी पण आपण या सरफेसला इक्विपोटेन्शियल सरफेस आहे असं कन्सिडर करून हे लॉजिक वापरून आपण रिलेशन फाइंड केलं आर वन आर टू आणि आर थ्री यांच्यामधलं। तर रिलेशन काय आलं, आर वन इज इक्वल टू आर टू इज इक्वल टू आर थ्री बरोबर। तर इन शॉर्ट जर आर वन आर टू आर थ्री म्हणजेच हे डिस्टन्स आर वन आर टू आर थ्री हे इक्वल आहे, आर वन इज इक्वल टू आर टू इज इक्वल टू आर थ्री हे तर इथं असं दिसून येत नाही, म्हणजे आर वन इज नॉट इक्वल टू आर टू, आर टू इज नॉट इक्वल टू आर थ्री ही कंडिशन इथे आहे। मग हे कसं पॉसिबल आहे, तर हे पॉसिबल असं करता येईल, ही जी स्ट्रेट लाईन आहे त्या अगोदर आर वन इज इक्वल टू आर टू इज इक्वल टू आर थ्री हे कुठं असतं, हा सरफेस जर मी असा बनवला, हा पॉइंट Q बरोबर R1 R2 अँड दिस इज R3, तर या केसमध्ये पहा R1 इज इक्वल टू R2 इज इक्वल टू R3 पॉसिबल आहे की नाही, म्हणजे जर असा सरफेस असेल कर्व, याला आपण थोड्या वेळासाठी म्हणूया कर्व नामकरण 16, या 16 या सरफेसचं नाव कर्व, जर असा कर्व असेल म्हणजेच रेडियस म्हणजेच सर्कल म्हणजेच स्पेरिकल शेप, कसा स्पेरिकल शेप जर असेल तर या स्पेरिकल शेपमध्ये पहा फ्रॉम सेंटर डिस्टन्स ऑफ दिस सरफेस फ्रॉम दिस चार्ज इथे असेल आपला प्लस क्यू चार्ज, तर पहा इथे 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 पहा डिस्टन्स कसा आहे सेम, जर डिस्टन्स सेम असेल तर या फॉर्म्युल्यामध्ये पहा क्यू तोच आहे
फोर पाय एप्सिलॉन नॉट तोच आहे, ही वैल्यू चेंज होणार नाही, चार्ज चेंज होणार नाही, आर पण चेंज होणार नाही, आर चेंज होणार नाही कुठे, या सर्कलमध्ये रेडियस, रेडियस या सर्कलची चेंज होईल का, नाही, म्हणजे आर पण सेम झाला, क्यू सेम, सर्व काही सेम असेल तर हा सर्कल क्यू इथे आहे, याच्यामुळे इथे, याच्यामुळे इथे, याच्यामुळे इथे, म्हणजेच हा स्पेरिकल शेप, कसला स्पेरिकल, याचा हा सेंटर, या सेंटरपासून हे डिस्टन्स आर, तर इथे व्ही तेवढंच असेल, ए व्ही ए, इथे फाइंड केलं तर आर चेंज होणार नाही, म्हणजेच पॉइंट बी असेल तर व्ही बी, इथे फाइंड केलं तर रेडियस चेंज होणार नाही, म्हणजेच इथे पहा, वन अपाऊन फोर पाय एप्सिलॉन नॉट क्यू अपाऊन आर, हा तर चेंज होणारच नाही, क्यू इथे आपण ठेवलेला आहे हा पण चेंज होणार नाही, रेडियस पण चेंज होणार नाही, म्हणजेच हे डिस्टन्स चेंज होणार नाही, तर पॉइंट सी, पॉइंट डी, पॉइंट ई, पॉइंट एफ, जी, एच, आय, जे, म्हणजेच व्ही ई ए इज इक्वल टू व्ही बी डॅश 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 इज इक्वल टू व्ही जे. पोटेन्शियल कसा असेल, इथे जेवढं असेल तेवढंच इथं असेल, इथं जेवढं आहे तेवढंच इथं असेल, इथं जेवढं आहे तेवढंच इथं असेल, इथं जेवढं आहे तेवढंच इथं असेल, आणि प्रत्येक या पॉइंटला ऑन दिस सर्कमफरन्स किंवा स्पेरिकल शेप, हा जो स्पेरिकल सरफेस आहे, या सरफेसवर कुठे पण जर तुम्ही इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड करण्याचा प्रयत्न केला बाय युजिंग दिस फॉर्मुला, तर तुम्हाला असं दिसून येईल की प्रत्येक पॉइंटला पोटेन्शियल कसा आहे, सेम, व्ही इज इक्वल टू सेम, कारण आर इज सेम, म्हणजेच कॉन्स्टंट, चेंज होणार नाही. तर यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो का, हा जो सरफेस आहे हा सरफेस कसा असेल, इक्वी पोटेन्शियल, इक्वी पोटेन्शियल सरफेस आपण याला म्हणू शकतो का, कारण व्ही ए इज इक्वल टू डॅश 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 इज इक्वल टू व्ही जे. प्रत्येक पॉइंटला पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल, पोटेन्शियल ड्रॉप इज सेम ऍट ऑल पॉइंट्स, म्हणून या सरफेसला आपण म्हणतो काय म्हणतो, इक्वी पोटेन्शियल सरफेस. या ज्या लाईन्स आहेत, या लाईन्स, हा चार्ज प्लस क्यू आहे, बरोबर, चार्ज कसा आहे, प्लस क्यू, तर या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, फील्ड लाईन्स कशा असतात, अवे फ्रॉम दिस चार्ज, हे पण तुम्हाला माहीत आहे, यालाच आपण म्हणू शकतो फोर्स, लाईन ऑफ फोर्स, लाईन ऑफ फोर्स, आलं लक्षात. माझ्या मते तुम्हाला इक्वी पोटेन्शियल सरफेस भरपूर काही, म्हणजेच खूप चांगला कळला असेल, तर असा सरफेस, नाऊ वी कॅन ड्रॉ वन मोर सरफेस दिस, तर पहा इथे जेवढं पोटेन्शियल असेल तेवढंच इथे असेल, तेवढंच इथे असेल, एवढं इथे असेल, तेवढंच इथे असेल, तेवढंच इथे असेल, तेवढंच इथे असेल, म्हणजेच कुठलाही पॉइंट घ्या या सरफेसवर, तर पोटेन्शियल कसा असेल, सेम. जर व्ही सेम असेल, याचाच अर्थ काय, हा जो सरफेस आहे तो कसा आहे, इक्वी पोटेन्शियल सरफेस, बरोबर. तर एवढं आपल्याला कळलं आहे, सेम पोटेन्शियल ऍट ऑल पॉइंट्स ऑन दी सरफेस, म्हणजेच इक्वी पोटेन्शियल सरफेस. तर याचं कन्क्लुजन आपण लिहूया, इफ इफ आर, आर इज कॉन्स्टंट, आर इज कॉन्स्टंट सेम, देन व्ही इज कॉन्स्टंट, हे आपल्याला माहीत आहे.
हे कुठून भेटेल तुम्हाला पाहायला, हे पाठ करण्यासाठी रेफरन्स हवा आहे, तर वी इज इक्वल टू 1/4πε0Q/R. जर आर ची व्हॅल्यू चेंज नाही झाली तर व्ही चेंज होणार नाही, म्हणजेच इफ आर इज कॉन्स्टंट सेम देन व्ही इज ऑल्सो कॉन्स्टंट. आणि त्या सरफेसला आपण म्हणतो इक्विपोटेन्शियल सरफेस. तर थोडंसं लक्ष द्या, हा लाईन चार्ज आहे, हा लाईन चार्ज आहे, म्हणजेच लाईन चार्ज. तर याच्यासाठी प्लस 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 लाईन चार्जसाठी इक्विपोटेन्शियल सरफेस कुठे असेल, कुठे असेल, हा सिलिंड्रिकल सरफेस. या सिलिंड्रिकल सरफेसवर कुठेही तुम्ही पॉइंट घ्या, तर कुठल्याही पॉइंटला पोटेन्शियल कसा असेल, सेम. कारण या चार्ज पासून याचं डिस्टन्स चेंज होईल का, याचं डिस्टन्स चेंज होईल का, याचं डिस्टन्स चेंज होईल का, डिस्टन्स चेंज होणार नाही. म्हणजेच काय, हा आर चेंज होणार नाही. जर हा आर चेंज होणार नाही तर हा व्ही चेंज होणार नाही. व्ही चेंज होणार नाही म्हणजेच व्ही कसा आहे, सेम, म्हणजेच कॉन्स्टंट. आणि जिथे हा व्ही सेम असतो त्याला आपण म्हणतो इक्विपोटेन्शियल सरफेस. व्हेरी गुड, समजलं असेल चांगली गोष्ट आहे, समजलं नसेल तर विचारा. तर याच्यामध्ये असणारा लाईन चार्जमध्ये हा जो सरफेस आहे, हा सरफेस कसा आहे, सिलिंड्रिकल. लक्षात ठेवा, शेप ऑफ इक्विपोटेन्शियल सरफेस, याला काय म्हणू शकतो आपण, शेप ऑफ इक्विपोटेन्शियल सरफेस, ईपीएस, इक्विपोटेन्शियल सरफेस इज सिलिंड्रिकल. तर नेक्स्ट पोटेन्शियल डिफरन्स, समजा इथे पॉइंट पी असेल, इथे पॉइंट क्यू असेल, तर तुम्हाला माहित आहे इथला चार्ज, इथे एक चार्ज असेल क्यू, हा चार्ज इथे घेऊन यायचं आहे, चार्ज इथला चार्ज इथे घेऊन यायचं आहे. तर आतापर्यंत आपण असं डिस्कशन खूप वेळा केलं आहे, तर पुढे काय मी बोलणार आहे हे सर्वांना माहीत असेल. हा चार्ज इथून इथे घेऊन जात असताना काहीतरी वर्क होईल की नाही, होईल. तर वर्क डन डब्ल्यू, चार्ज कुठून कुठे जात आहे, क्यू टू पी, क्यू टू पी, बरोबर, एवढं वर्क डन इथे होत असेल. तर बाय डेफिनेशन, बाय डेफिनेशन ऑफ पोटेन्शियल, बाय डेफिनेशन ऑफ पोटेन्शियल काय म्हणते ही डेफिनेशन, तर या पॉइंटला किंवा डिफरन्स, पोटेन्शियल डिफरन्स जर आपल्याला या दोन पॉइंटमधला काढायचा असेल तर काय करतो आपण, पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू व्ही पी क्यू. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पी अँड क्यू इज रिटन ॲज व्ही पी मायनस व्ही क्यू, हे तुम्हाला माहीत आहे. तर सांगा मला पोटेन्शियल डिफरन्स कसा असेल. एकदा आपण काय करणार, इन्फिनिटीवरून इथे चार्ज आणणार, त्यानंतर इथे आणणार, अशा प्रकारे आपल्याला इथलं पोटेन्शियल माहीत होईल, इथलं पोटेन्शियल माहीत होईल, या दोघांचा डिफरन्स म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. तर पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू काय असेल, वर्क डन इन डिस्प्लेसिंग चार्ज फ्रॉम दिस पॉइंट क्यू टू दिस पॉइंट पी, वर्क डन इन डिस्प्लेसिंग चार्ज फ्रॉम क्यू क्यू टू पी, डायरेक्शन पहा, क्यू टू पी म्हणजेच क्यू टू पी डिवाइडेड बाय, चार्ज किती आहे क्यू, यालाच आपण व्ही इज इक्वल टू डब्ल्यू बाय क्यू असं लिहितो. इन शॉर्ट
हे तुम्हाला माहित असेल, हे म्हणजे हे आहे, हे म्हणजे हे आहे। तर इथे पहा पोटेंशियल डिफरन्स, इथून पहा वर्क डन इन डिस्प्लेसिंग चार्ज फ्रॉम क्यू टू पी इज इक्वल टू पोटेंशियल डिफरन्स क्यू इन टू वी पी मायनस वी क्यू। हे इक्वेशन लक्षात ठेवा। आणि आता इकडे या, कुठे इथे हा चार्ज क्यू इथे असेल प्लस, तर हे आपण पाहिलं हा इक्वी पोटेन्शियल सरफेस, या इक्वी पोटेन्शियल सरफेसवर पॉइंट पी इथे आहे, पॉइंट क्यू इथे आहे। तर क्यू टू पी इथला चार्ज आपल्याला घेऊन इथे जायचा आहे, बरोबर। एक चार्ज कुठे आहे, सॉरी क्यूला आहे, इथे एक चार्ज आहे क्यूला, इथला चार्ज इथे घेऊन जायचा आहे, म्हणजेच इथून चार्ज आपल्याला इथे घेऊन यायचा आहे या डायरेक्शनमध्ये क्यू टू पी, क्यू टू पी। तर इथे वर्डन घडत असेल क्यू टू पी, एवढं वर्डन। तर आता मला सांगा पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉइंट क्यू किती असेल, ॲट पॉइंट क्यू हा सरफेस, दोनच पॉइंट आपण कन्सिडर करूया, इथे असेल पी, इथे असेल क्यू। तर हा सरफेस असेल इक्वी पोटेन्शियल, इक्वी पोटेन्शियल सरफेस, म्हणजेच पोटेन्शियल सेम ॲट ऑल पॉइंट्स ऑन दिस सरफेस। इथे पोटेन्शियल किती असेल व्ही पी, इथे पोटेन्शियल किती असेल व्ही क्यू। तर इथून मला याची व्हॅल्यू सांगा, व्हॉट इज पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पी अँड क्यू, पोटेन्शियल डिफरन्स दॅट इज व्ही पी क्यू इज इक्वल टू व्ही पी मायनस व्ही क्यू। तर पहा व्ही पी आणि व्ही क्यू आपण काय कन्सिडर करत आहोत, हा जो सरफेस आहे हा सरफेस कसा आहे, इक्वी पोटेन्शियल सरफेस, म्हणजेच मी लिहू शकतो का व्ही पी इज इक्वल टू व्ही क्यू, इथे जेवढं पोटेन्शियल असेल तेवढंच पोटेन्शियल इथे असेल, व्ही पी इज इक्वल टू व्ही क्यू। तर क्यू व्ही क्यू या साईडला घेऊन या, व्ही पी मायनस व्ही क्यू इज इक्वल टू झिरो फ्रॉम दिस, ॲज दिस सरफेस, दिस सरफेस इज इक्वी पोटेन्शियल, देन वी कॅन राईट व्ही पी इज इक्वल टू व्ही क्यू। याच्यात कुणाला काही अडचण नसावी, कारण हा सरफेस इक्वी पोटेन्शियल सरफेस आहे, आणि इक्वी पोटेन्शियल सरफेस म्हणजे काय, त्या सरफेसवर कुठलेही पॉईंट घ्या, कोणत्याही पॉईंटला पोटेन्शियल तुम्ही फाईंड करा, आणि त्यानंतर दुसरा पॉईंट कुठेही घ्या त्या पॉईंटला पोटेन्शियल फाईंड करा, तर त्या दोन पॉईंटवरचं पोटेन्शियल कसं असेल, सेम, दॅट इज व्ही पी इज इक्वल टू व्ही क्यू। तर व्ही पी मायनस व्ही क्यू इज इक्वल टू झिरो। तर इथे पहा व्ही पी मायनस व्ही क्यू इज इक्वल टू झिरो, तर इथे मी लिहू शकतो का, तुम्ही हे इक्वेशन इथे लिहा आणि इज इक्वल टू झिरो असं लिहा। तर मग सांगा आता इथे या, वर्क डन टू डिस्प्लेस चार्ज फ्रॉम क्यू, इथून आपल्याला एक चार्ज इथे घेऊन यायचं आहे, हा क्यू चार्ज, हा जो चार्ज आहे क्यू इथून इथे घेऊन यायचं आहे। तर घेत हा चार्ज इथे घेऊन येत असताना पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, झिरो। तर हे वर्क डन किती असेल, क्यू इन टू झिरो इज इक्वल टू झिरो येईल की नाही, म्हणजे हा जो सरफेस आहे, म्हणजे इन शॉर्ट इथून चार्ज इथे घेऊन जाण्यासाठी किंवा इथला चार्ज इथे घेऊन येण्यासाठी 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 ऑन दिस सरफेस कुठलाही चार्ज कुठेही घेऊन जा,
पोटेंशियल डिफरन्स कसा असेल? ऑलवेज जीरो। जर पोटेंशियल डिफरन्स जीरो असेल, म्हणजे पोटेंशियल ड्रॉप जीरो असेल, इलेक्ट्रिक पोटेंशियल जीरो असेल, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेंशियल जीरो असेल, तर वर्क डन काय येईल? जीरो। आलं लक्षात? म्हणजे या सरफेसवर तुम्ही बिनधास्त कुठलाही चार्ज कुठेही घेऊन जाऊ शकता, तुम्हाला काहीही काम करण्याची गरज पडणार नाही, कारण देर इज नो टायगर। इथे कुठेही टायगर अवेलेबल नाहीये, टायगर अवेलेबल नाहीये म्हणजेच भीती नाहीये, तर तुम्ही आरामात तिथे कुठेही फिरू शकता, कुठल्याही प्रकारचं टेन्शन येणार नाही, कुठल्याही प्रकारचं पोटेन्शियल क्रिएट होणार नाही। पोटेन्शियल कसं आहे? कॉन्स्टंट। तर या सरफेसवर इन शॉर्ट मला हे सांगायचं आहे की नो वर्क इज रिक्वायर्ड, नो वर्क इज रिक्वायर्ड टू मूव द चार्ज, टू मूव द चार्ज फ्रॉम और अलोंग एन इक्वी पोटेंशियल सरफेस, दैट इज वर्क डन इज इक्वल टू जीरो। कारण काय असेल? पोटेंशियल डिफरन्स वी, फॉर एक्झाम्पल पी आणि क्यू पॉइंट्स घेतले आहेत, व्ही पी मायनस व्ही क्यू इज इक्वल टू झिरो। सो डब्ल्यू क्यू टू पी इज इक्वल टू क्यू इंटू व्ही पी मायनस व्ही क्यू, सो क्यू इंटू पोटेन्शियल डिफरन्स झिरो, सो वर्क डन टू डिस्प्लेस चार्ज फ्रॉम क्यू टू पी इज झिरो। काय समजलं नसेल तर विचारा, अभ्यास करत राहा, पुढे जात राहा। ऑल द बेस्ट, थँक्यू।